या बातमीचे प्रायोजक आहेत 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, अध्यक्ष युवक काँग्रेस उमरेड ग्रामीण. यवतमाळ जिल्ह्यामध्ये येणाऱ्या वणी तालुक्यातील रांगणा भुर्की घाटावर काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक होत असल्याची चर्चा सुरू होती. याबाबतची माहिती येथील तहसीलदार श्याम धनमने यांना मिळताच सदर घाटावर धाड टाकण्यात आली. यावेळी रेती भरून जात असलेले 3 टिप्पर जप्त करण्यात आले. दिनांक 21 सप्टेंबरच्या मध्यरात्री रेती तस्करी होत असल्याची माहिती येथील तहसीलदार श्याम धनमने यांना मिळताच रांगणा भुर्की घाटावर मध्यरात्री 2 च्या सुमारास धाड टाकली. तेव्हा 3 टिप्पर रेती भरून जात असल्याचे आढळून आले. सदर 3 टिप्पर जप्त करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही उपजिल्हाधिकारी महेंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्याम धनमने आणि त्यांच्या पथकाने केली असून दंडात्मक कारवाई सुरू आहे. ही कार्यवाही मध्यरात्री 2 वाजतापासून तर सकाळी 7 वाजेपर्यंत चालली असे तहसीलदार धनमने यांनी सांगितले. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी शेख इकबाल, वणी, यवतमाळ.